नमस्कार मी मानसी जोशी सुपरफास्ट बातम्या पाहण्यासाठी आपल्या हक्काच्या चॅनलला ऑनलाईन माडाला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉनवर क्लिक करा माडा तालुक्यातील तेरा गावातील पंधरा ग्रामपंचायत सदस्यांच्या पोटनिवडणुकीचा कार्यक्रम सध्या सुरू आहे सदस्यांच्या पाच जागा पोटनिवडणुकी दरम्यानच्या बिनविरोध झाल्यात तर चार जागा न्यायालयीन आदेशामुळे रिक्त राहणार आहेत सहा गावातील सहा जागांसाठी आता चौदा उमेदवार गुरुवारी अर्ज माघार घेण्याच्या दिवशी सोळा जणांनी अर्ज माघार घेतलेत राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार स्थानिक स्वराज्य संस्थांमधील ओबीसी जागेच्या निवडणुका स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे त्यानुसार आता वेनेगाव मधील प्रभाग क्रमांक तीन ची ओबीसी स्त्री राखीव जागा जाधववाडी मा येथील प्रभाग क्रमांक दोन ची जागा ढवळस प्रभाग क्रमांक तीन अशा एकूण तीन जागेची निवडणूक स्थगित ठेवण्यात आली आहे तसेच रोपळे खुर्द गावातील सर्वसाधारण जागेसाठी एकही अर्ज आला नसल्यानं या गावातील ही जागा देखील रिक्त राहणार आहे गावचा मेंबर होण्यासाठी आता अनेकांची प्रतिष्ठा पणाला लागली असून स्थानिक पातळीवरील दोन गटातच सहा जागेच्या निवडणुका पार पडतील एकवीसला मतदान तर बावीस डिसेंबरला मतमोजणीची प्रक्रिया पार पडणार आहे माड्याचे तहसीलदार राजेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली नायब तहसीलदार विजय लोकरे जयंत कुलकर्णी यांच्यासह माडा तहसीलचे कर्मचारी निवडणूक यशस्वीतेसाठी परिश्रम घेत आहेत सुचेता लक्ष्मण भुसारे या खैरेवाडीच्या तसेच मिटकलवाडीच्या अर्चना रवींद्र श्रीखंडे शिंगेवाडीच्या रेखा एकनाथ सरवदे मुंगशीच्या करिश्मा धनाजी काळे रोपळे कवे येथील विमल दत्तू पवार या गावातील एका जागेसाठी प्रत्येकी एकच अर्ज आल्यानं या पाच ग्रामपंचायत सदस्यांच्या निवडी बिनविरोध झाल्यात अर्ज दाखल केलेल्या सहा गावातील सहा जागांसाठी चौदा उमेदवारांची नावं पुढीलप्रमाणे सुरली आशा राजेंद्र जगताप आशा भारत मुळे जाधवाडी मा अमोल अर्जुन चौरे दशरथ विश्वनाथ चौ चव्हाण टिंबुर्णी अमिता मारुती भातवणे हिराबाई प्रभाकर कोळपे वेनेगाव सर्वसाधारण स्त्रीसाठी राखीव असलेल्या जागेच्या जा ठिकाणी उमा तानाजी शिंदे अंबुबाई पांडुरंग शिंदे साधना मारुती जाधव या तिघीमध्ये लढत होईल तसेच शेवरेमध्ये अमर सुभाष ढवळे मयूर रमेश मस्के तसेच आंबाड गावामध्ये पोपट कुंडलिंग कदम व संपत पोपट खांडे यामध्ये दोघांमध्ये दुरंगी लढत होणार आहे अशाच नवनव्या अपडेट मिळवण्यासाठी तुम्ही आपल्या हक्काच्या ऑनलाईन माडा यूट्यूब चॅनलला लाईक शेअर कॉमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका